मध्ये त्यांना ते काम केलं पाहिजे. आणि ते जर काम करायला आपल्याला जमत नसेल तर त्या खुर्चीमध्ये बसण्याचा आपला अधिकार देखील नसतो. मला तर असं वाटतं की धनंजय माडे सर, तुम्ही जे आता भाषण केलं हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं पाहिजे. कारण ही जी निवडणूक आहे ही धैर्यशील मानेंची निवडणूक आहे, मंडलिकांची निवडणूक आहे असं मी मानत नाही, ही नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आहे. जर 400 पार करायचे असतील तर संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही त्या 400 मध्ये असले पाहिजे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा विकास होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागलं पाहिजे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे. मगाची ललितजी म्हणाले काही लोकांना सवलत आहे, आता माझ्या कामात पण सवलत ठेवतो 10%, 25%. मग तुम्ही 100 कामं आणली की नाही, सवलत पाहिजे मला 50%. जर शासन 100% कामं तुमची करत असेल तर तुम्ही देखील 100% शासनाला आशीर्वाद दिले पाहिजेत, आमच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले पाहिजेत. ही मला आपल्या आणि म्हणून मी तुम्हाला अजून एक म्हण सांगतो, ताका लागायचं आणि भांडं घालायला पाहिजे. म्हणून मगाची धोत्रे साहेबांना आम्ही दोघं विचारत होतो, जरा मुद्द्यावर या, सरकार झाले मुद्द्यावर या. ते मुद्द्यावर शेवटपर्यंत यायला तयार नाही. माडे साहेब त्यांना म्हणलं तर मुद्द्यावर येत आहे की नाही तेव्हा ते मुद्द्यावर आले सगळे तुमच्याबरोबर. पण एक महत्वाची गोष्ट जी मला जाणवते की तुमच्या चेहऱ्यावरनं मला 100% खात्री आहे, या कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही खासदार हे नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारेच असते. बाकी तुमचे काय टॅक्सेशन बिक्सेशनचे सगळे माझ्यावर सोडून द्या. खासदार साहेब, मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो ते माझे देखील असे अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक होते, त्या मार्गदर्शकानं मला असं सांगितलं की एखाद्या वाडीतला जर 1 किलोमीटर रस्ता असेल तो एकदम कधीच करायचा नाही, दरवर्षी 200-200 मीटर. 800 मीटर झालं हे चौथ्या वर्षी लोकांना कळलं पाहिजे, तर 200 मीटरसाठी लोक परत येतील आणि मतदान करतील. तर अशी काय स्ट्रॅटेजी मी वापरली नाही. तुम्ही जे सांगाल त्याला मी पैसे दिले आणि त्याचा आकडा 156 कोटी रुपये. मगाशी खासदार साहेबांनी अतिशय महत्वाचा जो उल्लेख केला तो रोजगार निर्मितीचा केला. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जर प्रत्येकानं एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतला तर मला वेदांता फॉस्कनला आणायची गरजच नाही, एवढी पोटेन्शियल तुमच्यामध्ये. आणि म्हणून धैर्यशील माने असतील, माडिक साहेब असतील, संजय मंडलिक साहेब असतील, या सगळ्यांनी मागणी केल्या 6 MIDC नवीन आपण कोल्हापूरमध्ये करतोय. तिथं अजून काही क्लस्टर तुम्हाला करायचे असतील, मला आता चंदगडला सांगितलं की काजूचं क्लस्टर करा. आचारसंहिता असल्यामुळे ती काय घोषणा मी करू शकलो नाही, पण चंदगडसारख्या ठिकाणी काजूचं जे काय उत्पादन आहे त्याच्यावर जर मला काजूचं क्लस्टर करून तिथं जर बेरोजगारी दूर करता आली ते देखील चंदगडमध्ये करण्याचा मी निर्णय घेतला. कारण शेवटी ज्या इंडस्ट्री आहेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना ऊर्जा व्यवस्था यावी ही शासनाची भूमिका असली पाहिजे. हे 6-7 महिन्यापूर्वी मी चंद्रपूरला गेलो होतो आणि चंद्रपूरला पितळेची भांडी जी आहे ती फार मोठ्या पद्धतीने बनवली जाते. विजन असताना जर लोकप्रतिनिधी असेल तर कशा पद्धतीची मागणी करतो, काही लोक रस्त्याची करतात ठीक आहे, काही लोक नळपाणी योजना करतात ती केलीच पाहिजे. पण सुधीर भवानी मला असं सांगितलं जर पितळेच्या भांड्या बनवण्याचं क्लस्टर जर चंद्रपूरमध्ये झालं तर फार मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. या 3 महिन्यामध्ये 3000 उद्योजक पितळेची भांडी तयार करणारे त्या ठिकाणी निर्माण झाले. आज माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या स्टार्टअपवर खासदार साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मी कोणाला दोष द्यायला किंवा कोणावर टीका करायला इथं आलेलो नाही, पण तुम्ही मागच्या 5 वर्षाचा जर आकडा काढला तर सगळ्यात जास्त 5300 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं उद्योजक बनलेले होते. मी मिशन म्हणून राबवलं सर, मी मिशन राबवलं 2 वर्ष आणि काही करून या 5600चा आकडा मागं टाकायचा आणि नवा विक्रम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये निर्माण करायचा हे उद्दिष्ट आम्ही माझ्या अधिकाऱ्यांना दिलं आणि मागच्या वर्षी 13500 आणि कालचा आकडा तुम्हाला सांगतो की 20100 उद्योजक नवीन आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकलो. जवळजवळ 34000 उद्योजक 2 वर्षामध्ये आम्ही तयार केले. आता 34000 उद्योजक तयार झाले, आमच्याकडे बॅलन्स शीटवर किंवा तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर एक टॅली केलं जातं की 1 उद्योजक म्हणजे 7 रोजगार. ते मी सोडून द्या तुम्ही म्हणतच नाही, एका उद्योजकाकडे 3 जर कामाला लागले तरी 1 लाख लोकांना 2 वर्षामध्ये या सरकारनं रोजगार दिला. इतकं कार्यक्षमपणानं हे सरकार एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतं. आणि म्हणून आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत
हे पूर्ण करण्यासाठी जे सरकार आहे, आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या कदाचित पाठीपुढे होऊ शकतात. आचारसंहिता लागली, आचारसंहितेमधनं काही कामं राहिली असतील ते आपण सगळी पूर्ण करू. पण हे पूर्ण करत असताना अनेक ठिकाणी मला असे अनुभव आलेले आहेत. ज्या ज्या एम आय डी सी मध्ये मी गेलो त्या त्या एम आय डी सीनं मला सांगितलं की 50 वर्षापूर्वीचे प्रश्न निकाली निघाले, 25 वर्षापूर्वीचे प्रश्न निकाली निघाले. तुमच्याच बैठकीतला एक तुम्हाला प्रश्न सांगतो, आपल्याकडे 12 भरून येणं तुम्हाला माहित आहे. आता मंत्री आलाय त्याला सरळच करायचं, मग सातारकर सगळे एम आय डी सी वाले 12 भरून आले आणि ते म्हणले की 25 वर्ष आमच्याकडे जमीन मिळत नाही. कामगार रुग्णालयाला इतके निवेदनं दिली, तितके निवेदनं दिली, आमच्या निवेदनावर शेरा मारला. मी त्यांना सांगितले शेरा 2-3 प्रकारचे तुमच्याकडे असू शकतात, एक तपासून कारवाई करणं, एक उचित कारवाई करा, योग्य ते कारवाई करा. असे जर शेरे असतील तर मी जबाबदारीनं सांगतो ते निवेदन पुढे देखील घेण्याची आवश्यकता. ते तुमच्या समाधान करण्यासाठी मारलेले शेरे आहेत, पण मी तर साहेब शेरा मारला नाही. मी डेप्युटी सेवेला सांगितलं 8 दिवसात 5 एकरची जमीन जर मिळाली नाही तर तू घरी. 8 दिवसात जमीन मिळाली आणि आता सातारकरांना मी विचारतो की बाबा काय झालं, जमीन मिळाली की नाही? मिळाली, मग रस्त्याचं डांबरीकरण झालं की नाही? तर ते म्हणले आम्ही मागितलं नव्हतं ते पण मिळालं. मग नळपाण योजनेला पैसे मिळाले की नाही? म्हसवडची एम आय डी सी मिळाली की नाही? म्हणजे म्हसवडला तर एवढा मोठा कॉरिडॉर आम्ही करतोय 3000 एकरचा की तो तर गेम चेंजर आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी. त्याच्यामुळे उद्योग जगत जर निर्माण करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य देखील आवश्यक आहे. आणि ते फक्त निवडणुकीपुरतं असून उपयोगाचं नाही. म्हणजे निवडणुकीला आज आम्ही 156 कोटी रुपयाची कामं केली म्हणून तुमच्यावर कुठं बर्डन आणून तुमचा वापर करून घेण्याची शासनाची अजिबात शासन. तुम्हाला जर खरोखरच मनापासून वाटत असेल किंवा खरोखरच 156 कोटी रुपये आलेत का की नाही आलेत याचा कुठंतरी अनालिसिस करून 5 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये हे जर आलेच नसतील आणि या सरकारनं दिले असतील तर पुढचा लोकप्रतिनिधी देखील या सरकारच्या विचाराचा असला पाहिजे अशा भावनेतनं आपण काम करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि सगळे तुम्ही मराठी जसं सांगितलं की सगळेच लोक ही गरिबीतनं संघर्ष करत आज या पोझिशनपर्यंत तुम्ही सगळे पोहोचलेले आहात. मी देखील काही सायकल बघितली नाही अशातला भाग नाही, मी देखील एसटी बघितली नाही अशातला भाग नाही. आपण सगळ्यांनी संघर्ष केलाय, संघटना वाढवत असताना देखील संघर्ष केलाय. मला तर असं वाटतं की सामंत आणि महाडी एकसारखंच आहे, कायम नाही. चांगलं झालं तरी ते चांगलं संघर्ष करूनच मिळतं. त्याच्यामुळे संघर्ष आमच्या पाचवीला पोहोचलेला आहे, परंतु संघर्षातनं जे मिळतं ते कायमस्वरूपी टिकाऊ असतं असं समजणार आम्ही कार्यकर्ता असल्यामुळं. तुम्हाला 50 वर्ष विकास कामासाठी संघर्ष करावा लागला असेल पण भविष्यात या सरकारच्या माध्यमातून 1 दिवसाचा देखील संघर्ष तुम्हाला करावा लागणार नाही हे उद्योग मंत्री म्हणून. म्हणजे आमच्या मंत्र्यांची मानसिकताच मला कळत नव्हती. मला जेव्हा ललित गांधी साहेब भेटले आणि मला म्हटले साहेब इन्सेंटिव्ह वाटप झालेलं नाही, मी म्हटलं इन्सेंटिव्ह वाटप झालेलं नाही म्हणजे मला पटवून सांगा, कारण माझ्याकडे उद्योगमंत्री पद पहिल्यांदा आलं होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या व्याप्तीमध्ये कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाऊन तुम्ही काही निर्णय घेता, आम्हाला बेनिफिट्स देता. ते आमच्या आम्हाला मिळालेले बेनिफिट्स आहेत, पण त्याच्यासाठी देखील एनटी चेंबरमध्ये साहेब जावं लागतं. मला त्यावेळी तो शब्द कळणार नाही, एनटी चेंबरमध्ये जावं लागतं. मी पण त्यावेळी योगायोगाने एनटी चेंबरमध्ये बसतो. म्हणजे एनटी चेंबरमध्ये जावं लागतं याचा अर्थ सांगा. ते म्हणले साहेब तुम्हीच त्याचा अभ्यास करा 2 दिवसांनी आणि तुमच्या एनटी चेंबरमध्ये यावं लागणार नाही अशी तजवीज करा आणि विषय संपून टाका. गांधी साहेब सुद्धा हुशार आहेत, डायरेक्ट कोणावरती वैर घेत नाही. पण गांधी साहेबांना मी ललितबाईंना मी त्यावेळी सांगितलं की तुम्हाला परत माझ्याकडे यावं लागणार नाही. म्हणजे एमएसएमईला तर मी 2400 कोटी रुपये माडिक साहेब दिलेच, पण वर्षभरामध्ये 8500 कोटी रुपये मला कोणीही चहा न देता मी उद्योजकांचे पाठवून दिले आणि तुमच्या हातात. आणि अशा सरकारबरोबर आपल्याला काम करायचं आहे की तुम्हाला वरपूर काढणाऱ्या सरकारबरोबर काम करायचं आहे, लोकप्रतिनिधींबरोबर काम करायचं आहे, हा निर्णय तुम्ही कुठेतरी घेण्याची गरज आहे. मी आताच पहिल्यांदा तुमचं विमानतळ चालू झाल्यानंतर विमानतळावर आलो. सर मी राजकारणामध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत, पण मी देखील भावनिक आहे. आज माझ्या अंगावर काटा उभा राहिला ते विमानतळ बघितल्यानंतर. कोल्हापूर सारख्या ठिकाणी भविष्यातलं इंटरनॅशनल एअरपोर्ट उभं करण्याचं काम माणिक साहेब असतील, वडलिक साहेब असतील, आमचे माने साहेब असतील यांनी केलं, ही कोल्हापूरची असेट आहे. म्हणजे ठीक आहे, पूर्वीचं विमानतळ चांगलं होतं नव्हतं, पण एक मात्र आहे, विमानतळ जर करायचं असेल तर खासदारच व्हायला लागतं. आमदाराला विमानतळाचं काही जमत नाही हे पण मी सांगतो. मी तेच सांगितलं, म्हणजे कोण काढतं मला माहित नाही.
274 कोटी रुपये हे आमदार निधीतले नाही आहे, हे केंद्र शासनानं नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्योतिरादित्य सिंधियाने दिलेले पैसे आहेत. त्याच्यावर तुमचा असा गैरसमज आहे की आमदार निधीतनं हे एवढं पैसे असं काही झालेलं नाही. माझा मतदार तर तुम्हाला कळला असेल, त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की जे तुमच्याशी खरं बोलतात, जे प्रामाणिक राहतात, जे प्रामाणिकपणाने विकास कामं करून देतात, त्यांच्या सोबत राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आज जरी व्यासपीठावर मंडलिक साहेब नसले, त्यांच्या पश्चात आपण सांगितलं की रुग्णालय जे आहे त्याचा एक वेगळा पॅटर्न कोल्हापूरमध्ये MIDC निमित्तानं उभा राहिला. कोल्हापूर पॅटर्न अजून एक MIDC उभा राहिला, तो म्हणजे प्रत्येक MIDC पोलीस स्टेशन. मी जेव्हा काही लोकांना विचारलं की पोलीस स्टेशन आपण का बांधून देत नाही, ते म्हटले गृह खात्याकडनंच पैसे घ्यावे लागतात. म्हटलं MIDC जर चोरी झाली तर त्याला आम्ही जबाबदार नाहीत का, ते म्हटले MIDC जबाबदारी काही नाही, MIDC जागा दिली, MIDC रस्ते करून दिले की कोणी यावं काही चोरून जावं आमचा काही संबंध येत नाही. मी धोरणात्मक निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी MIDC बांधून देईल, आणि ज्या ज्या ठिकाणी CC फुटेज आपल्याला मिळत नाही त्या त्या ठिकाणी CC कॅमेरा लावायची भूमिका देखील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेतली, आणि त्याच्यामुळं चोरीचं प्रमाण जे काय वाढलेलं होतं ते 25% आलं. आता 25% जे आहे ते देखील आम्हाला 5% 3% आणायचं आहे, जेणेकरून उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीची आमच्याकडनं ताकद मिळेल. आणि तुमचा सगळ्यात अडचणीचा मुद्दा अमाथाडी संघटना, बरोबर ना? आता इथं आहे की नाही मला माहित नाही, पण पुढा मुंबई PTC माथाडी संघटना ज्या आहे त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं काही कारणच नाही, कारण माथाड्यांच्या उद्धारासाठी केलेला तो कायदा आहे. पण त्याच्यामध्ये नरेंद्र पाटील असतील, आमचे शशिकांत शिंदे असतील, सगळेच माथाड्यांचे पुढारी असतील, त्यांनी मान्य करून तो आपण कायदा आणलेला आहे. पण या महाराष्ट्रामध्ये अशी एक प्रवृत्ती वाढायला लागली की गळ्यामध्ये 3-3, 4-4 किलोच्या चेन घालायच्या, हातामध्ये त्या 5-5, 10-10 अंगठ्या घालायच्या, आणि इंडस्ट्रीला जाऊन सांगायचं की माझी माथाड्याची टोळी आहे, मला 5 लाख रुपये हप्ता मिळाला पाहिजे. साहेब, मी पहिला आवाहन करणारा उद्योग मंत्री आहे, उद्योजक जो आहे त्याला जर खरं धाडस दाखवायचं असेल तर त्याने पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करावा. पूर्ण पोलीस स्टेशनची ताकद तुमच्या मागे उभी करण्याची भूमिका आमच्याकडनं घेतली जाईल. हे फक्त बोलून थांबलो नाही तर पुण्यामध्ये चाकणला ही सगळी प्रवृत्ती मोडून काढली, आणि जे अमाथाडी आहेत, जे दादागिरी करतायत, त्यांना पोलिसांचा हिसका देखील काय असतो या शासनानं दाखवला. या टोळ्याला आपण पैसे देणं याचा अर्थ खऱ्या माथाडी कामगारांवर अन्याय करणं. ज्यांच्यासाठी माथाडी कायदा निघाला त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबावर अन्याय करणं, आणि म्हणून आजही शासनाची भूमिका आहे जे माथाडी कामगार आहेत ज्यांच्यासाठी हा कायदा झालाय त्यांचं पूर्णतः संरक्षण करणं हे देखील महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे, आणि त्याच पद्धतीनं आम्ही कामकाज करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी मोदीजींच्या बाबतीमधला उल्लेख या ठिकाणी झाला. मी एकच किस्सा मी सांगतो, मी दक्षिण कोरियाला गेलो होतो आणि दक्षिण कोरियाची हुंदाई कंपनी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये येणार की नाही त्याच्यावर पूर्वीच्या धैर्यशील मानेंच्या मित्रांनी फार राळ उठवली होती पत्रकार परिषद घेऊन. मग ते कशाने गेलं, तो कोणाच्या पैशाने गेले, कोणाच्या पैशाने गेले, आमच्या पैशाने गेले की तुमच्या पैशाने गेले, म्हणजे ते फिरताना सगळे MIDC पैशाने फिरायचे, पण सत्ता गेल्यानंतर उदय सामंत कोणाच्या पैशाने फिरतोय हे बघण्याची फार हौस त्यांना होती. आणि म्हणून एकदा जेव्हा मी ती वाघ नखं आणायला गेलो होतो ते मुद्दाम असं वातावरण तयार केलं होतं की यांची पत्रकार परिषद इथं झाली पाहिजे. इथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले वाघ नखं आणायला हा MIDC पैशाने गेला. पण मी आल्याला सांगितलं की मी वाघ नखं जी आणायला गेलो होतो ती वडिलांच्या डायरेक्टर असलेल्या फर्मचा चेक भरून गेलो होतो, म्हणजे मी दुसऱ्या कोणाच्या बापाच्या पैशाने गेलो होतो, मी स्वतःच्या बापाच्या पैशाने गेलो. तसं मी दक्षिण कोरियाला गेलो होतो आणि दक्षिण कोरियाला गेल्यानंतर हुंदाई ह्या ठिकाणी येणारच नाही असं राजकीय वातावरण माणिक साहेब या ठिकाणी तयार केलेलं होतं, आणि याचा मी अनुभव घेतलाय. आपण उद्योजक आहे म्हणून सांगतो, मी अनेक वेळा आता परदेशामध्ये जातो, सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न विचारला जातो तुमच्याकडची राजकीय परिस्थिती कशी आहे, आणि म्हटलं हा प्रश्न जर मोडीत काढायचा असेल तर मला स्वतः उद्योग मंत्री म्हणून दक्षिण कोरियाला जावं लागेल, त्यांच्या MD भेटावं लागेल, त्यांना ॲश्युरन्स द्यावा लागेल, आणि हुंदाई कंपनी जी चेन्नईला चाललेली होती ती पुण्यामध्ये आणावी लागेल. आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, ते आमच्यावर काय मराठीत बोलायला तयार नाहीत, हिंदीत बोलायला तयार नाहीत, इंग्लिशमध्ये बोलायला तयार नाहीत, आमच्याकडे दुभाषी होता, आम्ही बोलायचो ते त्यांना सांगायचे, ते आम्हाला सांगायचे, आणि त्यांनी एक असा कागद लिहून ठेवलेला होता उपडी करून. शेवटी त्यांनी सांगितलं की तुमची मानसिकता बघितल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये यायला तयार आहोत.
पण तुम्ही ज्या उद्देशानं आला होता की 6,000 कोटी रुपये घेऊन जायला, आम्ही तुम्हाला 11,000 कोटी रुपये देणार होतो. आणि 11,000 कोटी रुपये आम्ही कसे देणार आहोत, तर आमचा जो प्लांट आहे गाडी बनवायचा तो 7,000 कोटीचा आहे, आणि इकोसिस्टीम डेव्हलप करणारी जी लोक आहेत ते आम्ही 4,000 कोटीचे इन्व्हेस्टमेंट करणारे पुण्यामध्ये घेऊन येतोय, जेणेकरून फार मोठा रोजगार 8 ते 10,000 लोकांना रोजगार निर्माण होईल. आणि हे सगळं सांगितल्यानंतर हे म्हणाले आम्ही का करतोय तुम्हाला माहित आहे का? म्हटलं आम्हाला माहित नाही. त्याने तो कागद उभा केला, त्याच्यावर लिहिलेलं होतं मोदीज पीपल. म्हणजे त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली की तुम्ही काय बोलला, नाही बोलला, मराठीत बोलला, कन्नडमध्ये बोलला, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही मोदी, हा मोदी हे तो मुमकिन नाही, तुम्ही मोदींचे लोक आहे, तुम्ही मोदींच्या अलायन्स मधल्या सरकारमध्ये आहात, म्हणून हुंदाई घेऊन 11,000 कोटी रुपये घेऊन आम्ही तुमच्याकडे येतो, ही मोदींची ताकद.